भाजप खासदार किरीट सोमय्या पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला करायला सज्ज झालेत. युती तुटली, आता मुंबई महानगरपालिका घोटाळ्यावर ब्लॅक पेपर प्रसिद्ध करणार असल्याची घोषणा किरीट सोमय्या यांनी केली आहे. पालिकेत माफिया राज सुरू असल्याचा सोमय्यांनी खळबळजनक आरोप केला होता. युती तुटायला भाजपच्या नेत्यांची काही वक्तव्य कारणीभूत ठरली होती, त्यापैकी सोमय्या यांचं वक्तव्य होतं. आता तर किरीट सोमय्या मुंबईतल्या माफियांची लखतर वेशीवर टांगणार अशीच घोषणा करतायत. त्यांच्या ब्लॅक पेपर नक्की आहे तरी काय याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे. मुंबई महापालिकेत आम्हाला पारदर्शकता हवी आहे, खड्डे मुक्त भ्रष्टाचार मुक्त मुंबईची आम्ही मागणी केली. आणि त्यामुळे जर कोणी खूप एवढे दुखी आणि व्यथित होत असेल तर मी काही करू शकत नाही. देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेत आम्ही पारदर्शकता आणणार, खड्डे मुक्त भ्रष्टाचार मुक्त मुंबई महापालिका बनवणार. मला समजत नाही की हसावं की रडावं. महापालिकेतले 4 SIT देवेंद्र फडणवीसनी नियुक्त केल्या, 2 मुंबई महापालिका स्वतः सत्ताधारी पक्षांनी नियुक्त केल्या. आणि त्या 6 रिपोर्ट आला की महापालिकेत भ्रष्टाचार घोटाळा आहे. कॉन्ट्रॅक्टर जेलमध्ये, चीफ इंजिनियर जेलमध्ये. अगर अशी पारदर्शकता यानं नरेंद्र मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये हवी असेल तर ते त्या ती पारदर्शकता त्यांनी त्यांच्याकडे ठेवावी. आम्ही भ्रष्टाचार मुक्त मुंबई महापालिका बनवणार.